विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पहिल्या मिनिटापासून वादळी ठरताना दिसत आहे, कारण अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत भाजप आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच घोषणाबाजी केली, तर राज्यपालांच्या अभिभाषणावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणाबाजी केल्याने भगतसिंग कोश्यारी यांनी काढता पाय घेतला। त्यानंतर विधान परिषद आमदार संजय दौंड यांनी चक्क विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच खाली डोकं वरपाय केलं। राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्रगीत पूर्ण होण्याआधीच निघून जात राज्याचा अपमान केल्याचा निषेध करण्यासाठी दौंड यांनी शीर्षासन केल्याचं सांगितलं। संजय दौंड हे बीड मधून राष्ट्रवादीचे आमदार आहेत। राज्यपालांनी राज्याचा राष्ट्रगीताचा अपमान केलाय, मी खाली डोकं वर पाय करून त्यांचा निषेध केला अशी प्रतिक्रिया दौंड यांनी शीर्षासनानंतर दिली। आघाडी सरकार व्यवस्थित काम करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। अभिभाषण होतं, राज्यपालांनी अभिभाषण केलं नाही। भूमिका राज्यपाल मांडत असतात, या राज्यामध्ये आघाडी सरकारने चांगलं काम केलेलं आहे। हे काम ऐकायचं नव्हतं। राज्यपालांनी शिवाजी महाराजांविरुद्ध अपशब्द वापरले होते, म्हणून त्यांना आज विरोधकांनी गोंधळ घातला आणि राज्यपालांनी आज राष्ट्रगीत न होता निघून गेले। त्यांनी या राज्याचा अपमान केला, त्यांचा मी धिक्कार करतो। तुम्ही खाली डोकं वर पाय असं आंदोलन त्यांचा अपमान केलेला, त्यांचा निषेध म्हणून या ठिकाणी मी खाली डोकं वर पाय केला।